काय सा बोलवला सा काय चाललंय हे समजू कशाच तू लाडूला घेऊन जाणार म्हणून सांगितलं होतस ना बा का नाही गेलीस पैसे मिळताच हाव वाढली काय तुझी तसं समजा उद्या तू या घरात दिसली नाही पाहिजे आणि नाही गेली तर त्या पोराला घालवायला तुझा जीव किती उतावळा झालाय हे म्या समजेसनी सांगितलं तर तू दिलेलं समद पैस म्या समोर ठेवलं तर म्या नाही तुलाच या घरातनं बाहेर जावं लागत आवई भारी पडली की हो तुम्हासनी आवो तुम्ही बराबर गावला बघून सरळ सरळ आरत उरू करायला लागल्या ए बाई हे बघ आयुष्यभर हित राहण्याची स्वप्न बघू नकस आमासी सांग हितनं निघून जायचं काय घेशील आता कशी आलीस लाईनीवर मुद्द्याच सोडून नग ते बोलण्यात काय बी पॉइंट नसतो मग आता मुद्द्यावर बोल मला अजून 1 लाख पाहिजेत अग घरात काय बँक खोललेली नाही आम्ही एवढी कॅश कुठनं आणायची कॅश कुणाला पाहिजेत दागिन तुमच्या दागिन्यांवर डोळा बघा या बाईचा ए तू गप्प गा चल दिलं पण आत्ताच्या आत्ता तुला जाहीर करावं लागल पैसे म्हणजे दागिनं मिळालं की काय बी जाहीर करीन निस्तं जाहीर नाही जावं बी लागल जाते की तुम्ही दोघी काय बी काळजी करू नकस ठीक आहे सरक लाखापेक्षा जरा जास्तच आहे मग उरलेलं पोस्टानं पाठवू का काही गरज नाही जे ठरलंय तेवढं काम कर बाकी तुला बक्षीस लई चुद्दार बाबा तुम्ही चल निघ घर डुबलं असल्या त्या खुराड्यात राहिलो कधी आमच्या दागिन्यांना हात लावला नाही बाईमुळं परती जाईल का नाही गेली तर जित्ती डबऱ्यात पुरू तिला आम्ही बस ते पोरग जायला पाहिजे या घरात ना एक दोन तीन पकड 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 लाडू बघ बघ तुझ्या उजवीकडे बघ जा 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 सरळ सरळ जा सरळ जा थांब की अरे काय झालं मला भूक लागल्या आणते राधा ताई लागलं खेळून दमला असं समजी
गोदाकांनी लई भारी पोहे बनवल्यात तुमच्यासाठी. दिसतंय एवढं तर लईच्या पळ्यात ये. हा मग दमिलस की. चला वा लाडू आता ते खाऊन घे बघू. ए मला लाडू म्हणायचं नाही. बरोबर राजवीर. राधाताई जोवर तुम्ही लाडूसाठी खास होत नाही ना तोवर तुम्ही त्याला लाडू म्हणू शकत नाही. बर मला एक महत्वाचं सांगायचंय समद्यासनी. बोला की. लाडू माझ्या बहिणीचा पोरगाय. आयुष्यभर त्याचा सांभाळ करीन असा शब्द दिला होता माझ्या बहिणीला. माझी परिस्थिती बेताची म्हणून मला जमलं नाही. आपण दिलेला शब्द पाळत नाही ही सल मनात ठेवून जगत आली. पण आता अजून सहन होत नाही मला. म्हणजे मी माझ्या लाडूला माझ्या संगत घेऊन जाणार. कुठे घेऊन जाणार? माझ्या घरी. लाडूच बी तेच घर आहे. अजिबात नाही. मी लाडूला तुम्हाला कुठेही नेऊ देणार नाही. अहो लाडू माझ्या बहिणीचा पोरगा आहे त्याचा सांभाळ करीन असा शब्द दिला होता माझ्या बहिणीला. अहो लाडूच्या वडिलांनी आमच्याकडे सोपवलं त्याला. भाऊजीनी घाईघाईत सोपवलं होतं. माझं गाव लांब आहे म्हणून ध्यानात आलं नसेल त्यांच्या. नाही तुम्हाला असं लाडूला घेऊन जाता येणार नाही. का नाही? लाडू माझ्या रक्ताचा आहे. अहो त्याच्या खऱ्या रक्तानं आमच्याकडे सोपविल्या जबाबदारी. लाडू इथून कुठेही नाही जाणार. का नाही? अहो तुम्ही किती केलं तर परकी माणसं किती दिवस कोण कौतुक करणार आहे. आज ना उद्या तुम्हाला बी मुलबाळ होईलच की मग काय. काय बी उद्या आमची लाडूवरची माया कधी कमी होणार नाही. ते नुसतं बोलायचं असत. मी आबी लाडूला इथंच ठेवायचं म्हणत होते. पर माझ्या रक्ताच्या नात्यानं आज उपाळी खाल्लीच की. उद्या तुमची स्वतःची पोरबाळ झाली की तुमचं बी असंच होणार. म्या माझ्या अक्काला शब्द दिला होता तो मला पाळलाच पाहिजे. लईचे होता माझ्या अक्काचा माझ्यावर आणि लाडूवर. जाताना कळवळून सांगत होती माझ्या लाडूचा सांभाळ कर. मी जर नाही घेऊन गेलं तर तिच्या आत्म्याला काय वाटेल. जेव्हा मी वर जाईन तेव्हा कुठल्या तोंडात तिच्या समोर जाऊ. तुम्ही फक्त तुमचा विचार करताय. आमचा विचार करा ना. मी आबी तुमच्या भल्यासाठीच सांगते. लाडूला मला घेऊन जाऊ द्या. नाही मला कुठल्याही थराला जायला लावू नका. सा लाडू माझ्या रक्ताचा आहे. मी त्याला घेऊन जाणारच. चल लाडू. एक मिनिट. हे बघा तुम्ही जरा कड काढा आणि आम्हाला विचार करू द्या की जरा. करा विचार आणि मनाची बी तयारी करा. आम्ही दुपारी निघतोय.
राणा भाऊजी, ती मावशी काही बी म्हणल म्हणून काय आपण तिचा समजा ऐकायचं काय? ते काय नाही, लाडू आता या घरचाच झालाय, आम्ही त्याला कुठे बी जाऊ देणार नाही. बघा वय राणा, अजिबात नेऊ द्यायचं नाही लाडूला. लाडूला इथेच ठेवतील असा शब्द दिला होता मावशींनी. मग आता असं का बदलतायत त्या? जाऊ बाई, हो म्हणून तर आम्ही त्या मावशीला घरात घेऊ नका घेऊ नका म्हणत होतो का नाही, पण तुमचा चांगुलपणा नडला बघा. दर टायमाला असंच होते. ते काकाच्या टायमाला बी असंच झालं का नाही? त्या काकानं बी आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला बघा. वय लई चांगुलपणा चांगला नसतो बघा. तेच तर, खरं म्हणून आम्ही दर टायमाला एवढं काळजीपोटी सांगत असतोय, पण कुणाला काही पटतच नाही आमचं. पर ती अशी कशी घेऊन जाणार म्हणती? अगो धक्का, मावशीने म्हणा तिच्या बहिणीला काय तर शब्द दिलाय. आता आमसने सांगा, हे असलं शब्द बिब्द पाळत बसायला हे काय सत्य युग आहे भय? उग नाटक करायला ती मावशी. आपण त्यांना नीट समजून सांगूया काय? आऊ पण ऐकल काय ती? लई हटवादी बाई आहे बघा ती. मी तर म्हणते घरात ना हकलूनच काढा तिला, काय संबंधच नाही व मावशी असली म्हणून. काय झालं, पोराच्या बान पोराला ठेवून गेला इथं. मी बी हेच म्हणतोय राणादा, अरे खुद्द लाडूच्या बापाने त्याला आपल्याकडे सोडले, यांचा काय संबंध घेऊन जायचा? मग आता असं का म्हणतायत त्या? खर आता कुठं आमची लाडू संगट जरा जरा दुस्ती झालती, आणि आता हे असं. ते काही नाही राणा भाऊजी, तुम्ही जरा कडक मध्ये सांगा बर, लाडू इथं कुठंच जाणार नाही म्हणा, त्याला आम्ही इथंच ठेवून घेणार आहे. वहिनी साहेब, एवढं सोपं नाही ते. अहो किती झालं तरी ती सक्की मावशी आहे त्याची, आपण काय लाडूचं सक्क नाही. जे काय बोलायचं करायचं ते गोडी गुलाबीनं करा, उग मागणं डोसक्याला ताप न ग. आपण त्याच्या बापाला सांगूया काय? हो त्यांना सांगून थांबूया त्याला. पण राणादा, ते जेलात आहे त्यासनी कसं सांगणार तू? आधी आज जायची परमिशन मिळणार आणि मग ठरणार, पण आता काय सांगायचं? सरळ नाही म्हणून सांगायचं. आपण लाडूची जिम्मेदारी घेतली तर आपणच पार पाडायचे. हो आपण नाही म्हणून सांगून टाकूया. आपण त्यासनी पटवून देऊ लाडूचं आपल्या संगत राहणं कसं चांगलं आहे ते. ठीक आहे चल राणादा. राधे लाडूला घेऊन जा आणि काहीतरी खायला दे त्याला. वय चल राजवीर चल जा बाय, काय तर खाऊन ये. आमचा विचार झालाय, लाडूला आम्ही सोडणार नाही. का?
त्यांना आमच्या जवळ राहणं तेच चांगले. माझ्या जवळ का नाही, लाडू माझ्या बहिणीचा पोरगा आहे, रक्ताचं नातं आहे आमचं. सगळी रक्ताची नाती चांगली असतात असं नाही. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? सूरज तू थांब, राणा तू बोल. ये बघा मावशी, लाडू तुमच्या बहिणीचा पोरगा आहे हे खरंय, पण लाडूच्या बापानच त्याला आमच्याकडे सोडले. म्या तुम्हाला सांगितलं की घाई गडबडीत भाऊजींना काही सुचलं नाही म्हणून त्यांनी तुमच्याकडे ठेवलंय. आणि माझा फोन नंबर बी नसणार त्यांच्याकडे म्हणून मला कळवलं नसणार. अहो पण असं अचानक का ठरवलं तुम्ही? म्या इथं आले तेव्हापासूनच ठरवलं होत लाडूला घेऊन जायच. म्हणलं थोरा मोठ्यांच्या घरात ठेवल्यावर लाडूच काय तर भलं होईल, पण माझ्या मनाची काही तयारी होईना बघा. पैशापेक्षा आपलं माणूस महत्वाचं आहे. अहो आम्ही पण लाडूला आपलं म्हणूनच वागवतो, दुसऱ्याच आहे असं कधीच नाही समजलो. अहो ते तुमचा चांगुलपणा झाला, पण मला माझी जिम्मेदारी अशी सोडून चालेल का? अहो पण लाडूचा विचार करा, त्याच्या भविष्याचा विचार करा. लाडूचं आमच्याकडे राहणं कवा बी चांगले. कस आम्ही त्याला शाळा शिकवू मोठं करू. मी अजून चार ठिकाणी कामाला जाईन आणि शिकवीन माझ्या लाडूला. गरीबाची किती तर पोरं शिकून मोठी होतात. नाही नाही अहो तसं काय समजू नका, लाडूची आम्हाला बी सवय झाली हो. तुम्हाला इकडे कधी बी यायचं असेल तुम्ही या राहा, आमची काय बी हरकत नाही. पण लाडूला इकडे राहू द्या. म्या बी हेच म्हणते, तुमच्या मनात येईल तेव्हा येत जावा लाडूची गाठ घ्यायला, माझी काय बी हरकत नाही. पर लाडूला म्या घेऊनच जाणार. असं कसं घेऊन जाणार? कसं म्हणजे? माझ्या बहिणीचा पोरगा आहे त्यो, माझा हक्क आहे त्याच्यावर, तुमचा नाही. ए बाई अगं जरा तोंड सांभाळून बोल की. तू कुणा संगत बोलते आज, काय बोलते आज, काय माहितीये तुला? ए बाबा भांडू नग सा, जे काय करायचंय ते बोलून ठरवून करा. ठीक आहे, तुमचं नाही का माझं नाही, लाडू म्हणल तसं करूया. तेच ठरवू दे कुठं राहायचं ते. राणादा माऊ तुम्ही माझी लय काळजी घेतली. घेणार लाडू आहे आमचा. हो माझा बाबी असं म्हणतो, मी तुम्हाला दोघांना पण सोडून कुठं जाणार नाही. मला खात्री आहे लाडू आम्हाला सोडून कधीच जाणार नाही, त्यांनीच सांगितलं होतं आम्हाला.